नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संजीवनी मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आनंद भरुसे यांच्या वतीने परभणीत भव्य कावड यात्रा. परभणी शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक धार्मिक उपक्रम सातत्यपूर्वक राबविणारे संजीवनी मित्र मंडळ म्हणून परिचित असणारे संजीवनी मित्र मंडळाच्या माध्यमातून श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवशी आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र त्रिधारा येथून भव्य कावड यात्रा काढण्यात आली. ही कावड यात्रा श्री क्षेत्र त्रिधारा येथून निघून परभणी शहरातील वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मार्गस्थ होत मुख्य बाजारपेठेतून गांधी पार्क मार्गे शिवाजी चौकात पुढे श्री क्षेत्र पारदेश्वर मंदिर येथे पूजन करून बेलेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी पूजन करून यात्रेचा समारोप करण्यात आला. या कावड यात्रेच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी शीतपेय, फळवाटप, फराळ वाटप हे भाविकांसाठी करण्यात आले. कावड यात्रेमध्ये डीजेच्या तालावर वाजत गाजत आनंद साजरा केला. या कावड यात्रेत आनंद भरुसे यांच्यासह संजीवनी मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच परभणी येथील हजारो भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने सहभाग घेतला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. कावड यात्रेचं हे प्रथमच असं मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या धर्मामध्ये सांगितलं की ज्या जेवढे जेवढे आपले जे धर्म टिकला म्हणजे आपला जो महिन्याचा जो आहे समजा श्रावण महिन्याचा जो पुण्य महिना आहे त्यामध्ये आज आपण बघितलं की श्रावण बाळानं याच महिन्यामध्ये आपल्या आईवडिलांना याला त्यांना दर्शन घडवलं कावडेमधून आणि आज आम्ही त्रिधारा क्षेत्र याच्या यावरून पाणी जल घेऊन या ठिकाणी आपलं जे सर्वात जुनं असं बिलेश्वर महादेव मंदिर आणि त्यासोबतच महाराष्ट्रातलं अग्रगण्य असलेलं परदेश्वर मंदिर या दोन्ही देवस्थानाला ते त्रिधारा क्षेत्रावरून आणलेले जल अर्पित केलेलं आहे. या ठिकाणी कावड यात्रा काढणं म्हणजे परभणीमधली जनता ही सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त करू ह्याच याच्यासाठीच आपण ही कावड यात्रा काढलेली आहे. आज आपण बघितलं की माता भगिनींनी त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे. ही पहिली वेळ असल्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सातत्यानं महादेवाच्या अशी प्रार्थना करतो की माझ्या अंतकरणामध्ये जेवढं जेव्हा म्हणजे जीव आहे तोपर्यंत ही या कावड यात्रा काढण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत राहील एवढंच या ठिकाणी मी सांगतो. संदेश देणारा मी कोण? संदेश देणारे देव. देवा देव
महादेव आणि भोला शंकर आहे. त्याच्यानंतर लवकरात लवकर सगळ्यांना पावतो. सगळ्याच्या मनातल्या इच्छा ह्या पूर्ण करणारा म्हणजेच महादेव. त्यामुळं जास्त काय मी सांगण्यासारखं नाही आहे. याच कावडी दरम्यान जे काही या ठिकाणी मला सेवा करायची जी संधी भेटली मी मला त्या निमित्ताने धन्यवाद करतो. बस एवढंच सांगतो. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.